पारिजात कोऑपरेटिव सोसाइटी का रौप्य महोत्सवी वर्ष में पदार्पण, शिवसेना नेता विजय नाहटा ने लॉन्च किया वेबसाइट और नया लोगो। कोऑपरेटिव बैंकिंग में ग्राहकों का विश्वास जीत चुकी नेरुल की पारिजात कोऑपरेटिव सोसाइटी ने आज रौप्य महोत्सवी वर्ष में पदार्पण कर लिया। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा ने पारिजात की वेबसाइट और नए लोगों का लोकार्पण किया। लगातार 24 वर्षों से अपने निवेशकों और खाताधारकों को उत्तम सेवाएँ दे रही पारिजात कोऑपरेटिव सोसाइटी के वर्तमान में 20,000 सभासद और 50,000 से अधिक खाताधारक हैं। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा ने कहा कि जिस तरह पारिजात ने अब तक हजारों लोगों को उनके घर और वाहन का सपना साकार करने में मदद की है, वह सराहनीय है। माला के चेयरमैन ने पारिजात की बैंकिंग कार्यप्रणाली और योजनाओं के सफल संचालन के लिए चेयरमैन कृष्णा धुमाल एवं अन्य पदाधिकारियों की भी प्रशंसा की। आज 25 वर्षात त्यांनी पदार्पण केलं, त्याच्या निमित्तानं कुठला तरी वायफट खर्च करण्याऐवजी त्यांनी 2-3 छोट्या छोट्या जे उपक्रम केले ते अतिशय खातेदारांच्या दृष्टीने किंवा ठेवीदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे। एक तर त्यांनी डाटा सेंटर अपग्रेड केलं, त्यामुळे त्यांचा डाटा जो आहे तो पुण्याला सेव्ह झालेला आहे। दुसरा, त्यांनी लोगो बदललेला आहे आणि अतिशय मिनिंगफुल, ज्याला आपण म्हणतो अर्थपूर्ण, अशा प्रकारचा लोगो, नवीन लोगो, त्याचं अनावरण आज या ठिकाणी केलेलं आहे। आणि आणखीन एक चांगली गोष्ट त्यांनी केली की इतर इतर सोसायट्यांपेक्षा, संस्थांपेक्षा जास्त, म्हणजे 10.25% व्याज ठेवीदारांना देण्याची स्कीम चालू केली। आणि यांचं गुडविल इतकं आहे या संस्थेचं की आत्ता एका दिवसामध्ये 1.5 कोटी रुपये आत्तापर्यंत गोळा झाले, अजून तो दिवस सुरू झालेला आहे। खूप यांचं गुडविल चांगलं आहे आणि 20,000 त्यांचे सभासद आहेत आणि 50,000 पुढे खातेदार आहेत, हजारोमध्ये स्टाफ आहे। आणि यांनी आणखीन एक चांगली गोष्ट अशी केली की यांची जी ऑफिसेस आहेत ती भाड्यावर खर्च करण्याऐवजी आत्तापर्यंत 10 पैकी 6 ऑफिसेस या मेहनतीने, खूप मेहनत करून जे पैसे मिळाले त्याच्यातून स्वतःच्या नावानी केले। गौरतलब है कि पारिजात कोऑपरेटिव सोसाइटी सुनियोजित बैंकिंग प्रबंधन में नोइंबई की अग्रणी वित्तीय संस्था मानी जाती है। इसकी जानकारी देते हुए अध्यक्ष कृष्णा धुमाल ने कहा कि पारिजात अपने खाताधारकों, जरूरतमंद लोगों और निवेशकों को मदद के लिए सदैव आगे रही है। इसीलिए हमने नुकसान के बावजूद वृद्धावस्था पेंशन और विधवा पेंशन योजना को बंद नहीं होने दिया। उन्होंने कहा कि कामकाज में पारदर्शिता और अनुशासित प्रबंधन का ही नतीजा है कि हमें पदाधिकारियों की नियुक्ति के लिए चुनाव की कभी जरूरत नहीं पड़ती। अध्यक्ष ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। जी, पेन्शन स्कीम है ज्येष्ठ नागरिकांसाठी। सर्व बँकांनी, संस्थांनी आपापले व्याजदर बंद केले आणि आम्ही एक पेन्शन स्कीम आहे जी 1,14,300 रुपयाला आम्ही 1,000 रुपये पेन्शन देतो। आणि रिटायर झालेल्या बहुसंख्य लोकांनी, काही विधवा महिला ज्यांचे पती अचानक अपघातात निघून गेले आणि त्यांना काही रक्कम मिळाली आणि त्यांनी आमच्याकडे ती गुंतवली, 3 वर्षासाठी जर 1,14,300 रुपये ठेवले तर आम्ही महिन्याला 1,000 रुपये पेन्शन देतो। या स्कीमवर आमच्या गेल्या 7 ते 8 वेळा आमच्याकडे त्याच्यावर निर्णय झाला की ही स्कीम आपल्याला परवडत नाही, संस्थेला आम्हाला 0.24-0.23 पैशाचा फरक पडतो आहे। पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून, जी लोकं, ज्यांना कुठेच आज तो व्याजदर मिळत नाहीत आणि त्यांनी आमच्या संस्थेचं काय खूप मोठा नुकसान होत नाही, आम्ही त्याची भरपाई दुसरीकडे आमच्या
खर्चात कपात करून तो आम्ही भरपाई करून घेतो आणि ती स्कीम आम्ही कंटिन्यूअस चालवली. त्याच्यामुळे ज्या लोकांचं घरदार या पेन्शनवर चालू आहे त्या लोकांचं अजूनही आम्ही त्यात व्याजदर, बाकी सगळ्या स्कीमचं आम्ही व्याजदर कमी केला. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विधवा महिलांसाठी जो महत्त्वाचा त्यांचा सोर्स आहे, जो आमच्याकडून त्यांची चटणी भाकरी किंवा त्या व्याजावर त्यांचं घर चालतं, ते आम्ही कमी केलेलं. आणि यापुढे त्या स्कीममध्ये आम्ही वारंवार विचार केला तरी 20-25 पैशाचं नुकसान सहन करून आम्ही संस्थेसाठी ते चालू ठेवतोय. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.